ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री सुपर फास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी प्रिया. आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री. पाहूया देशातील, राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. प्रसिद्ध जॉन्सन अँड जॉन्सन्स कंपनीकडून कोरोना व्हायरस विरुद्ध लढण्यासाठी तयार केल्या जात असलेल्या लसीची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण झाल्यानंतर आता या लसीनं तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात केल्याचं जाहीर करण्यात आलंय. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीच्या स्टेजमध्ये या लसीचे सकारात्मक निकाल हाती लागले आहेत. फेज 3 ट्रायलमध्ये लसीचा 60,000 लोकांवर प्रयोग करण्यात आलाय. यासाठी अमेरिकेसहित जगातील 200 जागांची निवड करण्यात आली आहे. यासोबतच जॉन्सन अँड जॉन्सन्सची लस प्रयोगाच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचणारी जगातील 10वी लस ठरली आहे. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण आलंय. बडगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांकडून केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या गस्त पथकावर हल्ला करण्यात आला. यामध्ये CRPFच्या 117 बटालियनचे सहाय्यक उपनिरीक्षक नरेश उमराव बडोले जखमी झाले होते. उपचारादरम्यान ते शहीद झाले. नरेश बडोले मूळचे नागपूरचे होते. नाणार रिफायनरी प्रकल्पावरून शिवसेनेवर अनेक आरोप करणारे माजी खासदार निलेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर तोफ डागली आहे. वेगवेगळ्या प्रकारांमध्ये शिवसेनेवर होणाऱ्या आरोपांच्या निमित्तानं निलेश राणे यांनी एक ट्विट केलंय. शिवसेनेचा अंत जवळ आलाय असं भाकीत त्यांनी या ट्विटमध्ये वर्तवलंय. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी स्वतः ट्विट करत ही माहिती दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी आपली प्रकृती सध्या ठीक असल्याचं सांगितलंय. तसंच संपर्कात आलेल्यांना योग्य काळजी घेण्याचं तसंच कोरोना चाचणी करण्याची विनंती देखील त्यांनी केली आहे. नाणारमधील जमीन व्यवहारात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या नातेवाईकांचा सहभाग असल्याचा आरोप भाजपाचे नेते निलेश राणे यांनी केला होता. राणेंच्या आरोपाला शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय. भाजपाचे अपडेटेड झालेले नेते निलेश राणे यांच्या वक्तव्याला कवडीचीही किंमत देत नाही असा खोचक टोला शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी लगावलाय. सह्याद्री सुपरफास्टमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. देश विदेशासह राज्यातील 24 महत्त्वाच्या बातम्या टॉप 24 हेडलाइन्स मध्ये रोज रात्री 8 सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तेलंगणामधील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केलाय. बेनामी संपत्ती प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. NCBकडून राज्यात वेगवेगळ्या ठिकाणावर धाड टाकण्यात आली असता अधिकाऱ्याने बेकायदेशीर मार्गाने जवळपास 70 कोटीची संपत्ती जमवल्याचं समोर आलंय. नरसिम्हा रेड्डी असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. राज्यातील ऊस उत्पादकांची परिस्थिती पाहता ऊसाचं गाळप करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. तसेच 34 साखर कारखान्यांची थका हमी देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला असून त्यात परळीच्या कारखान्याचाही समावेश आहे. असं सांगताना आम्ही 5 सुडाच्या राजकारणाचे बळी ठरलो तरीही सुडाचे राजकारण करणार नाही अशा शब्दात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलंय. जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात बावणे पांगरी सर्कल व भोकरदन तालुक्यातील तपोवन येथे अतिवृष्टीने झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे व आमदार नारायण कुचे यांनी केली आहे. तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश देखील यावेळी देण्यात आले. यावेळी कृषी अधीक्षक शिंदे, तहसीलदार छाया पवार, कृषी अधिकारी ठक्के, मंडळ अधिकारी व सर्व कर्मचारी पदाधिकारी उपस्थित होते. परभणी जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे धरण नद्या ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहे. शेतातील सोयाबीन पीक हे पाण्यातच उभे आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे सोयाबीनच्या पिकाच्या हिरव्या शेंगांना देखील अंकुर फुटले आहे. आता मात्र सतत होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय. त्यामुळे लवकरात लवकर आमच्या पिकांचे पंचनामे करा, आम्हाला मदत द्या अशी मागणी येथील शेतकरी करीत आहेत. मदत मिळाली नाही तर शेतकऱ्यांना आत्महत्याशिवाय पर्यायच नाही असं शेतकऱ्यांनी म्हटलंय. चौकशी टाळण्यासाठी समन्स मिळालेच नाही असा बहाना करणाऱ्या अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने अखेरच NCBचे समन्स स्वीकारले आहे. समन्स स्वीकारत तिने आपला नवा पत्ता NCB अधिकाऱ्यांना दिलाय. दीपिका पदुकोणसह 25 सप्टेंबर रोजी तिची ही चौकशी होणार आहे. तर सह्याद्री सुपरफास्टमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री.
सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशंस।